घेतली तर चांगली रचना आहे, वाईट मनाने घेतली तर मात्र वाईट रचना आहे। त्यानंतर मित्रांनो आपण पुढील सन्मान इथे मात्र संपन्न करणार आहोत, ज्यांनी सर्वांना आपल्या संगीताच्या तालावरती नाचवलं, डीजे मनीष आणि त्याच्या सोबतीला आहेत डीजे आकाश आणि त्यांच्या सोबतीला आहेत डीजे प्रभाकर। ही त्रिमूर्ती आपल्या पाला मिळाली आणि त्या त्रिमूर्तीचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान आपण इथे संपन्न करत आहोत। मी मेघनाथ शास्त्री विनंती करतो की पुढे यावं आपल्या शुभ हस्ते आपण या त्रिमूर्तीचा आपण हा सन्मान या ठिकाणी संपन्न करूया। ही रात्र आणि ही स्पर्धा आपल्या जीवनामध्ये जय गणेश वापली ब संघ कधीही विसरणार नाहीये। पुढील सन्मान इथे आपण संपन्न करूया, जे आपले मंडप डेकोरेटर्स आहेत त्याचे प्रोपरायटर सन्माननीय मंडप डेकोरेटरचे प्रोपरायटर जर या ठिकाणी उपस्थित असतील तर मी विनंती करतो की आपण पुढे यावं, आपला सन्मान इथे मात्र आपण संपन्न करणार आहोत। त्यानंतर मित्रांनो हॅलो आणि जलग सनी आणि सलग 12 वर्ष आणि सलग 5 दिवस सूत्र संचलन आणि समालोचन अफलातून गेला आपल्या खुमाजरावणीमध्ये आमचे परम मित्र योगेश पाटील यांना देखील स्पर्धेने सन्मानित करावं। अतिशय मानाची स्पर्धा, मला वाटलं नव्हतं की एवढी स्पर्धा पुन्हा होणे नाही, बघूया फार निवडक स्पर्धा असं की त्याच्यापैकी एक अतिशय नामवंत सुद्धा। मी धन्यवाद देस्टी ट्रॉफीला त्यांना विनंती करतो, योगेश पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान करावा, घ्या शाल पुष्पवंश सन्मानित करावं अतिशय टाळ्यांच्या गजरात। मित्रांनो त्यानंतर आपण पुढील सन्मान इथे संपन्न करूया, ज्यांनी आम्हाला समालोचन कक्षामध्ये अतिशय जबरदस्त गुणलेखिकेच्या भूमिकेमध्ये आम्हाला चांगली साथ दिली अशी आमचे सेट्टी ब्रदर्स दोघांनी एका जोडीने यायचं आहे, ऋतिक शेट्टी आणि रोहित शेट्टी जे आपण आपला सन्मान इथे मात्र केला जाणार आहे। मी या ठिकाणी सत्यवान मागे आपला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे। मित्रांनो ज्या पंचांनी या स्पर्धेसाठी आपल्या डोळ्यामध्ये तेल टाकून जबरदस्त मात्र या ठिकाणी पंचांची कामगिरी केली आणि एकही असा निर्णय नाहीये की या स्पर्धेच्या माध्यमातून कुठल्या खेळाडून मात्र या निर्णयावरती आक्षेप उचललाय, ज्यांना मी प्रथमतः या परिसरामध्ये संधी दिली आणि सातत्याने आता मात्र मित्रांनो प्रत्येक स्पर्धेमध्ये तुम्हाला हे पंच पाहायला मिळत आहेत। नॅन फ्रॉम मुंब्रा तुम्ही त्याला कुठल्याही क्षणाला मात्र मैदानामध्ये उभं केलं, त्यांच्या ज्याकी डोळ्यावरती तुम्ही पट्टी जरी लावली तरी तुम्हाला ते अचूक निर्णय देणार अशी आमची पंच शानू कुरुशी यांना मी विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे सन्मान स्वीकारण्यासाठी। मी यशवंत सुतार आपल्यास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे। अतिशय जबरदस्त पंचकरी शानू कुरुशी यांच्या वतीने आपल्याला पार पडली तर एकदा पंचांसाठी मित्रांनो जोरदार डाळ्या। क्रिकेट म्हटलं तर क्रिकेटचे देवता म्हणून आपण संबोधतोय आणि त्या पंचांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत। त्यानंतर पंच दिनेश नाईक सर मॅन फ्रॉम भादवड BC4 चे एक नामांकित पंच आहेत आणि दिनेश नाईक सरांबद्दल बोलायचं झालं तर या ठिकाणी
किरोलीचे सन्माननीय शंकरजी बजागे आपल्या मध्ये आज उपस्थित झालेले आहेत, त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. मी गोरखनाथजी सुतार, तुम्हाला मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते शंकरजी बजागे यांना या स्पर्धेच्या वतीने आपण सन्मानित करूया. त्यानंतर सन्माननीय गणेश भोईर आपल्या मध्ये आज उपस्थित झालेले आहेत, हरिभक्त परायण आहेत आणि त्यांना पण सुद्धा आपण या ठिकाणी मी दीपक सुतार तुम्हाला विनंती करतोय की तुमच्या आकाश सुतार आहेत या आपण पुढे आपल्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. धन्यवाद. ठीक आहे, तर आपण काही क्षणातच बक्षीस समारंभाला इथे मात्र सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी मी सापेगावची निकीज जी आण मान शान आहे हरिभक्त परायण सन्माननीय महाराजांना विनंती करतो की आपण दोन शब्दानं या स्पर्धेबद्दल आपण मनोगत व्यक्त करावं. थोडा वेळ आपल्याकडे आहे, तर निकीज दोन शब्दानं आपण मनोगत व्यक्त करायला हरकत नाही आहे. हॅलो, सर्वांना जय हरी, रामकृष्ण हरी. आज आपल्या या सापेगावामध्ये एश के ट्रॉफी सरपंच ग्रुप सापे सर्व कमिटी या ग्रामस्थांनी सर्वांनी इथे सहकार्य केलेलं आहे. या सर्वांचे माझ्या अंतःकरणापासून त्यांना अभिनंदन देतो, कारण सर्व परिसरामध्ये आपल्या या गावाचं नाव आणि याच्या या क्रिकेटच्या द्वारे आणि सर्व ठिकाणी पोहोचत आहे. म्हणून या गावाचं नाव आपल्या जे मोठं करतात त्यांना आपण मान दिलाच पाहिजे. म्हणून या गोरसई गावातील आणि आज या ठिकाणी विजय प्राप्त केलेला आहे. कोणाचा? वाफाले गावचा विजय झालेला आहे. कारण मला देखील येण्याकरिता वेळ नसतो, परंतु मेघनाथ शास्त्रींचा जो आमंत्रण होता, आता वाघेवलीला माझं कीर्तन होता, तो कीर्तन करून मी इथे उपस्थित राहिलो. कारण गोरसई गावामध्ये देखील माझं कीर्तन आहेच. मला सांगायचं आहे, मुलांना आपल्या गावाचं नाव कसा मोठा होईल हे कार्य आपल्या मनामध्ये ध्येय असायला पाहिजे. आपल्या अंतःकरणामध्ये ध्येय असायला पाहिजे. प्रत्येक गावाचा मुलांनी जो आपला कार्य हातामध्ये घेतलेला आहे, आपल्या गावाचं नाव कसा मोठा होईल हे ध्येय आपल्या मनामध्ये ठेवायचा. प्रत्येक गावाचं नाव आपल्याला वाटत असतं मनामध्ये का, विचार करायचा असतो. आपल्या सर्व तालुक्याचं नाव कसा मोठा होईल हे आपल्या ध्येयामध्ये असायला पाहिजे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम. आपण काम करायचं तर चांगलं काम करायचं, वाईट काम करायचं नाही. तुमच्यातून काहीतरी मुलं गुण घेतील आणि आम्ही सुद्धा तुमच्यासारखे खेळण्याचा प्रयत्न करू, म्हणजे त्याला अभ्यास कारण आहे. लक्षात घ्या, काही लोक पूर्ण रात्रभर खेळत असतात. का? खेळण्याने आपला अभ्यास होत असतो. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. विजय प्राप्त करण्याकरिता, फायनल मारण्याकरिता त्याला अभ्यास करावा लागतो. डायरेक्ट बॅट घेतली तर त्याला मारता येणार नाही, त्याच्याकरिता आपण काहीतरी झीज घेतली पाहिजे. कारण मुंगी देखील गरुडाला हरवण्याची जिद्द जर ठेवत असेल. बघा, योजनाना सहस्रेशो क्षणे गच्छित पिपलिका, अगच्छेन वैन तोपी पदम एकम न गच्छती. शास्त्रकार काय सांगतात? गरुड कुठे आणि मुंगी कुठे, जर इच्छाशक्ती जर हातामध्ये असेल तर मुंगी देखील गरुडाला हरवते. म्हणून आपल्या मनामध्ये देखील सर्वांच्या इच्छाशक्ती असायला पाहिजे, आपला सुद्धा विजय होणार आहे. तुम्हाला सर्वांना जे विजय प्राप्त केलेला आहे, सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथेच माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. या ग्रुपला ज्ञानेश्वर मागे असतील, आपले मेघनाथ शास्त्री असतील, नंदकिशोर असेल, गोरखनाथ सुतार असेल, सत्यविजय असेल, सत्यविजय आपले मागे असतील. सर्व मंडळीचे मी त्या आभार मानतो. वसंत पाटील आहेत, सर्वांचे आभार मानतो आणि इथे सेवेला माझ्या बोलण्याला पूर्ण विराम देतो. सर्वांना शुभेच्छा माझ्याकडून. हरिओम. रामकृष्ण हरी. अतिशय जबरदस्त मात्र या ठिकाणी मार्गदर्शन आपण केले या ठिकाणी. तर मित्रांनो, आपण बक्षीस समारंभाला या ठिकाणी सुरुवात करत आहोत. आपण प्रथमतः अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आपण या ठिकाणी पुढे घेऊन यायचा आहे.
आणि हे पार्थिव देण्यासाठी सन्माननीय सुभाजी महाराज सरने आपणास विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. आणि सन्माननीय विनोदजी शेलार या दोन पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण पारितोषिक देणार आहोत. अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच मित्रांनो, नक्कीच आम्ही या ठिकाणी प्रथमता विचार केला होता की जयेश विषय ठरणार आहे, परंतु मागे काय घडलं याचा आम्हाला माहीत नाही, त्याचा आम्हाला काही फरक नाहीये. पुढे आम्हाला काय करायचं आहे याचा आम्हाला फरक होता. आणि या स्लॉग ओव्हरमध्ये ज्यांनी दबावच्या स्थितीमध्ये हा चॅम्पियन पट आपल्या संघाला पटकवून दिला. आणि मित्रांनो, या खेळाडूबद्दल मी एवढंच म्हणेन, ज्यावेळी व्यापारी संघ या स्पर्धेमध्ये दुसरा सामना खेळत होता तेव्हा हा खेळाडू 12वा खेळाडूच्या भूमिकेमध्ये होता आणि त्या खेळाडूचं नाव आहे अथर्व विषय. अतिशय जबरदस्त कामगिरी आपल्याला या ठिकाणी सुरज केणे यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. सो कॉंग्रॅच्युलेशन सुरज केणे. पुढील आपण या ठिकाणी पारितोषिक देणार आहोत उत्कृष्ट गोलंदाज. आणि हे पारितोषिक देण्यासाठी सन्माननीय अनिलजी मागे, त्याचप्रमाणे दिनेश मागे, त्याचप्रमाणे सन्माननीय सुभाष शास्त्री, गुलजार शेख आणि सचिन वडोळकर, सन्माननीय बाळरामजी वडोळकर, मनोहर बजागे यांच्या शुभ हस्ते आपण उत्कृष्ट गोलंदाज हा किताब आपण देणार आहोत. मिस्टर विलास बजागे या पण पुढे या सर्वांच्या शुभ हस्ते आपण उत्कृष्ट गोलंदाज हा किताब देणार आहोत. त्यानंतर सन्माननीय रमेश शास्त्री
आपण सुद्धा पुढे यायचं आहे, या आपण पुढे या। मित्रांनो या स्पर्धेमध्ये एक्झॅक्टली काय घडलं पहा, दोन असे गोलंदाज आहेत, दोघांनी समान विकेट्स प्राप्त केलेले आहेत। मग आम्हाला प्रश्न पडला की हा अवॉर्ड द्यायचा कुठल्या गोलंदाजाला, मग आम्ही इथे मात्र या ठिकाणी गोलंदाजी जी इकॉनॉमिकल पाहिली, एका गोलंदाजानं 9 विकेट्स प्राप्त केल्या, त्याने दाबा खर्च केल्या 58, तो गोलंदाज आहे पीजी स्पोर्ट कासने संघाचा योगेश। आणि हा किताब जात आहे ज्याने 9 विकेट्स प्राप्त केल्या पूर्ण स्पर्धेमध्ये, आणि लक्षात सुद्धा ये जे पॉइंट्स आहेत ते सेमी फायनलच्या मॅच पर्यंतच आम्ही ऍड केलेले आहेत। त्याने दाबा फक्त केला खर्च 21, आणि त्याचं नाव आहे, संघाचं नाव आहे जय गणेश वाफाले बिग, गोलंदाज आहे जयेश विशे। अभिनंदन जयेश विशे, प्रथमतः आपण या ठिकाणी हे अवॉर्ड स्वीकारायचे आहेत, सुंदर आकर्षक ट्रॉफी, आणि त्यानंतर तुम्ही एलईडी टीव्ही पाहू शकाल जी आम्हाला सरोलीचे विद्यमान सरपंच उत्तम शेठ चौधरी यांच्या वतीने आम्हाला लाभलेला आहे। नक्कीच दात्यांचा मी आभार व्यक्त करतो, खेळाडूचं नक्कीच अभिनंदन करत आहोत, आणि पाहुण्याचं मी आभार व्यक्त करतो। आणि जयशी आपण थोडा वेळ नक्कीच या ठिकाणी संवाद साधणार आहोत। जयशी आपण जयेश प्रथमतः तुझं अभिनंदन, काय फील करतोय सध्या? खूप चांगलं फील करतोय, कारण की आम्ही यावर्षी ट्रॉफीसाठी झगडत होतो, तडफडत होतो, आम्ही जवळजवळ 9 ते 10 ठिकाणी फायनल निघताना हरलो, आमचा कॉन्फिडन्स कुठे वाढला का? आम्ही ठरलो होतं का जाऊ तर लास्टपर्यंत, नाही तर पहिल्या राऊंडला जाऊ, आणि ही मॅच असं बघितलं तर आम्ही कधी असं ठरवलं नव्हतं का आम्ही हरू, लास्टपर्यंत लोक विकेट काढा, विकेट काढाल गेम आपली निघेल, आणि विकेट निघलं प्रत्येक ओवरला टाइम टू टाइम। नक्कीच थोडासा भावुक झाला आहे। तुम्ही या स्पर्धेमध्ये ज्यावेळी नक्कीच तुमचा संघ या ठिकाणी दाखल झाला, त्यावेळी काय तुम्हाला असं वाटलं की आपण एस के ट्रॉफीची अंतिम सामना खेळणार आहोत आणि ती ट्रॉफी जिंकणार आहोत, या गोष्टीबद्दल काय म्हणायचं आहे? नाही असं हर एक टुर्नामेंट आमचं असतेच का लास्टपर्यंत जायचं, पण कुठे चुका मुका होत्या थोड्याफार, त्याच्यामुळे आम्ही थोडा मागे पुढे होतो, पण जिंकणार तर आम्हाला होतंच। समर गोरसई ब संघ होता ज्याचा टेनिस क्रिकेटवरती अधिराज्य आहे, काय मनामध्ये प्रेशर होतं? काय नाही प्रेशर वगैरे काय नाही, नॅचरल गेम खेळा, रन नाही झाले त्यानंतर फक्त काय समजला का विकेट काढून घ्या, गेम त्यांची येऊन बसेल, मध्ये झालं आमचं। आणि जो किताब तू पटकावला आहेस हा तू कोणाला समर्पित करणार आहेस? माझी टीम, माझे मम्मी पप्पा आणि वापालेगाव। क्या बात, हा होता जयेश उत्कृष्ट गोलंदाज किताब पटकावणारा खेळाडू एस के ट्रॉफी 2023 मधील। पुढील आपण पारितोषिक या ठिकाणी देणार आहोत, चौथ्या क्रमांकाचा आपण पारितोषिक देणार आहोत, सुंदर आकर्षक ट्रॉफी आहे, ती आपण ट्रॉफी वर घेऊन यायची आहे। आणि ही ट्रॉफी देण्यासाठी आपण प्रथमतः पाहुण्यांना इन्व्हाइट करूया, सन्माननीय सुनील सुतार, ज्या ज्या मी पाहुण्याची नावं घेणार आहे त्या सर्व पाहुण्यांना विनंती असेल की आपण पुढे लगेच यायचं आहे। सुनीलजी सुतार या आपण पुढे, त्यानंतर सन्माननीय रमेश वडोलकर, किरण पाटील, अविनाश पाटील या आपण सर्वजण पुढे या। आपण चौथ्या क्रमांकाचा पारितोषिक देणार आहोत, या संघासाठी आकर्षक ट्रॉफी आहे आणि कॅश प्राईज सुद्धा आपण देणार आहोत। आणि नागेश मागे आपण पुढे यायचं आहे, मागे राहून चालणार नाही का, या आपण पुढे लवकर। या संघानं सुद्धा मात्र आपण या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी जबरदस्त कामगिरी केली, तब्बल आपण जर पाहिलं तरी आज पूर्ण सीझनचा विचार केला तर 10 ते 11 वेळेला हा संघ क्वालिफाय होता होता राहिला, आणि शेवटी या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झाला, नक्कीच क्रमांक 14 आहे, परंतु इथून थाटामाटाने आपल्या गावामध्ये ही ट्रॉफी घेऊन जाणार आहे, ही एक अभिमानाची गोष्ट आहे। आणि संघ आहे पीजी स्पोर्ट कासने संघ। थोडस करेक्शन आहेत आमच्या गुणलेखिकेच्या माध्यमातून, थोडस या ठिकाणी चूक घडली आहे, कारण आपण चौथा जो पारितोषिक आहे तो आपण प्रांजल 11 भाबाली बीच संघाला देणार आहोत, कारण एक्झॅक्टली प्रांजल 11 भाबाली बी या संघाला आपण चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक देणार आहोत,
यस एक्झॅक्टली थोडंसं करेक्शन पाहिलं आपण एकदा दोनदा टाळा मित्रांनो भावाले बी संघासाठी एक शुभेच्छा आलेल्या आहेत जय गणेश बापाले बी संघासाठी मित्र सुदर्शन काटोले आणि रुपेश सांबरे हे वापलगावची इथिंग एक युवन जोडी आहे त्यांच्या वतीनं जय गणेश बापाले बी संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत धन्यवाद सुदर्शन काटोले आणि रुपेश सांबरे थर्ड प्राइज आपण देणार आहोत तिसऱ्या क्रमांकासाठी आपण या ठिकाणी सुंदर ट्रॉफी आणि या संघाला सुद्धा कॅश प्राइज आपण देणार आहोत सन्माननीय हरिभक्त परायण सुभाजी महाराज आपण पुढे यायचं आहे त्याचप्रमाणे सन्माननीय नक्कीच त्यांचे सहकारी आपण यापुढे बजागे बंधू आमचे भुईर बंधू यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देणार आहोत आणि माजी सरपंच वसंत पाटील या आपण पुढे या आणि संघाचं नाव आहे आय थिंक पीजी स्पोर्ट कास्ने संघ या आपण वर या चेहऱ्यावरती गोड स्माईल आहे सर्व पाहुण्यांचे शुभ असते आपण या ठिकाणी ही पारितोषिक देत आहोत तिसऱ्या क्रमांकाची सुंदर भव्य दिव्य ट्रॉफीज आणि रोख रक्कम कॅश प्राइज आपण देत आहोत तर एकदा पीजी कास्ने संघासाठी मित्रांनो जोरदार आल्या त्यानंतर आपण रनरअप संघाला मात्र पारितोषिक देणार आहोत दुसऱ्या क्रमांकाचा आपण या ठिकाणी पारितोषिक देणार आहोत आणि हे पारितोषिक देण्यासाठी आपण पाहुण्यांना इन्व्हाइट करणार आहोत संतोष पाटील आपण पुढे यायचं आहे रोहिदाजी सुतार लक्ष्मणजी पाटील डीजे मनीष आपण पुढे यायचं आहे आणि सन्माननीय विनोदजी शिलार आपल्यामध्ये उपस्थित आहेत या आपण सर्वजण पुढे या आपल्या शुभ हस्ते आपण हा पारितोषिक या ठिकाणी वितरित करणार आहोत आणि एस के ट्रॉफी 2023 मधील रनरअप संघ आहे गावदबी इंटरप्राइजेस गोरसई ब संघ चला एखादा प्रतिनिधी असेल तर आपण यायचं आहे वैभव मागे आपण आला तरी हरकत नाही आहे लेकिन चेहऱ्यावरती थोडीशी आपल्याला मायूशी पाहायला मध्ये परंतु क्रिकेटचा केला आहे हार जीत होत असते कभी खुशी कभी गम आणि त्यांच्या सोबतीला आहेत प्रिन्स ऑफ वाशेरे प्रिन्स पाटील या आपण ही ट्रॉफी कलेक्ट करायची आहे या संघासाठी सुंदर दिव्य ट्रॉफीज आणि पाहुण्याच्या शुभास्ते आपण ही ट्रॉफी देणार आहोत एस के ट्रॉफी 2023 मधील रनरअप संघ आणि मित्रांनो या स्पर्धेचा द्वितीय क्रमांक पारितोषिक पटकावल्याबद्दल त्यांचे सर्वे सर्वा सन्माननीय वाशेरेगावचे समाजसेवक रामचंद्र माघे यांच्या वतीने 10,000 रुपयाचा कॅश प्राईज आलेला आहे गोरसई ब संघासाठी अभिनंदन वैभव माघे अभिनंदन टीम गावदवी इंटरप्राइजेस गोरसई ब संघ अभिनंदन प्रिन्स पाटील त्यानंतर आपण देणार आहोत सर्वात महत्वाचा पारितोषिक मालिकावीर सुंदर ट्रॉफी आणि इगल ग्रुपच्या वतीनं आपण ही टू व्हीलर बाईक देणार आहोत आणि हे पारितोषिक आपण जे आयोजकांची समिती कमिटी आहे त्यांच्या वतीने आपण देऊया ज्ञानेश्वरजी मागे मेघनाथ शास्त्री या विद्यमान सरपंच गोरखनाथ सुतार सत्यबाण मागे संतोषजी सुतार या आपण पुढे आणि सत्यबाण मागे जो सरपंच ग्रुप आहे त्यांच्या वतीने आपण मालिकावर जी पारितोषिक आहेत ते आपण देणार आहोत आणि एस के स्पोर्ट्स सापे यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देणार आहोत प्रथमतः आपण सर्वांनी पुढे यायचं आहे या आपण मोहन सालवी दत्ता आपण सुद्धा यायचं आहे आणि ट्रॉफी आपण जर पाहिली तर अतिशय सुंदर ट्रॉफी पाहतोय आम्हाला सत्यवानजी मागे यांच्या वतीने लाभलेला आहे नंदकिशोर नितीन आपण सुद्धा जॉईंट व्हायचं आहे या आपण सर्वजण पुढे या प्रथमतः आपण या खेळाडूचं कार्य पाहू या स्पर्धेमध्ये या रेसमध्ये पाहिलं तर भावेश पवार सुद्धा होते त्याने आपण जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये 57 धाबा कुठल्या 7 विकेट्स इथे प्राप्त केले एकूण पॉईंट्स होत आहेत त्याची 97 त्याच्यानंतर गुरसईबचे सूरज खेणे होते या रेसमध्ये त्याने धाबा जोडल्या 62 विकेट्स प्राप्त केल्या 3
त्याचे पॉइंट्स आपल्याला पाहायला मिळाले 77, परंतु या स्पर्धेमध्ये 173 धावा जोडल्या, 2 अर्धशतकीय इनिंग त्याच्या डाबामध्ये पाहिल्या, विकेट्स प्राप्त केले 7, पॉइंट झालेले आहेत 208 आणि त्याच्या करिअर मधील ही पहिली बाईक तो स्वीकारत आहे. संघ जय गणेश बापाले ब संघाने केला आहे. हार्ट ऑफ पीटीसी प्रतीक विषय निकला ओ गट लेके. वरती थोड्या वेळाने सवारी केली तरी चालेल, थोडस आपण या ठिकाणी संवाद साधूया. निकित मित्रांनो, आपण प्रतीकशी संवाद साधतोय कारण त्याच्या करिअर मध्ये पहिली बाईक आहे मालिकावीर म्हणून. किती आनंद होतोय प्रतीक? खूपच आनंद, ड्रीम होता माझा. क्या बात आहे, ड्रीम तुझा पूर्ण कंप्लीट झालेला आहे आणि ही स्पर्धा तू कशाप्रमाणे एन्जॉय केली, खास करून गोलंदाजी मध्ये एन्जॉय केली की बॅटिंग मध्ये एन्जॉय केली? दोन्ही मध्ये एन्जॉय केली. आणि ज्यावेळी तुमचा संघ इथे दाखल झाला, तुला असं स्वप्न पडलं होतं की या स्पर्धेची जी मालिकावीर बाईक आहे ती मी जिंकणार आहे? नजर तर नक्कीच होती. आणि किती तो एक्साइटमेंट होता की ही बाईक घेण्यासाठी? फुल एक्साइटमेंट होतो आणि पूर्ण टीमने मला सपोर्ट केला त्यासाठी. आणि या शेवटचा प्रश्न प्रतीक, ज्याप्रमाणे या स्पर्धेचं आपण आयोजन पाहिलं, तुम्ही सुद्धा मात्र ही स्पर्धा खूप एन्जॉय केली, डे नाईटची स्पर्धा प्रथमतः आपल्या परग्या परिसरामध्ये पाहायला म्हणतो. या मित्र म्हणजे की पीटीसी मधील ही सर्वोत्कृष्ट स्पर्धा आपण पाहतो या, एज अ फिल्डर म्हणून, एज अ खेळाडू म्हणून काय तुझं मत आहे? काय नाही, असंच आयोजन पुन्हा एस के सापेने करावं आणि आम्हाला खेळाची संधी दिली त्यांचं खूपच खूपच आभार. प्रत्येक एक विषय नक्कीच, एक प्रश्न तुला मी विचारतोय, तू सुद्धा आता सिटी फॉर्मॅटमध्ये अनेक स्पर्धा कव्हर करतो, समोर भाविश पवारांचा संघ होता, तो नक्की दाता संघ म्हटला जातो, या त्यावरी काय मनामध्ये भीती वगैरे होती का तुमच्या? भीती तर नाही, आम्ही आमचा नॅचरल खेळ खेळणार होतो, किती पर्यंत झालं तरी आम्ही गेम सोडणार होतो, आधीच आम्ही ठरवलं होतं पूर्ण. आणि जेव्हा तुम्ही आज खेळण्यासाठी आलं तेव्हा गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं होतं की नाही, खरं बोलायचं? हो नक्कीच नक्कीच. मित्रांनो, हे होते प्रत्येक विषय मालिकावीर खेळाडू. नक्की प्रत्येक, तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्याला नक्की जी बाईक आपण पाहतो या इगल ग्रुपच्या वतीने लाभली होती आणि जी ट्रॉफी पाहिली आपण जी सत्यवन मागे यांच्या वतीने आम्ही लाभलेली होती आणि शेवटचं पारितोषिक आपण देणार आहोत. आणि मी हे पारितोषिक देण्यासाठी व्यासपीठावरील सर्व पाहुण्यांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी एकत्रित यायचं आहे, आपल्या सर्वांच्या उपस्थितीने मात्र या ठिकाणी ही ट्रॉफी आपण वितरित करूया. हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं और बार बार जीतने वाले को चैंपियन कहते हैं. चैंपियन ऑफ एसके ट्रॉफी 2023 जय गणेश वाफाले बी टीम. परंतु हा पुरस्कार स्वीकारण्याच्या अगोदर बापाने मी संघाचे जे संघनायक आहेत ते नक्कीच दोन शब्दांत मात्र या ठिकाणी मनगुत व्यक्त करत आहेत. सर्वांना जय महाराष्ट्र, जय शिवराय, गणपती बाप्पा मौर्या. हॅलो चेक. ज्यावेळी आमचा संघ बनला त्यावेळी खूप पहिलीच मॅच आमची चॅलेंजच्या ग्राउंडवर गोरसई बी होती लागली होती ना, आमच्या मनामध्ये असं होतं की आम्हाला गोरसई बी विरुद्ध खेळायचं होतं. त्यानंतर दुसरी मॅच आम्ही फायनलची त्यांच्या विरुद्ध खेळलो, ज्यांनी शिकवलं आम्हाला खेळायला चांगलं, आज त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलेले. आणि सर्वांना सांगतो की एक संघ कितीही मोठा असू दे, कितीही काही असू दे, आपण आपला नॅशनल गेम खेळा. ज्यावेळी 2 ओव्हर 16 धावा आलेल्या त्यावेळी एकच शब्द सांगला, जिकुला किपर होता, काय नाही एक विकेट जाऊ द्या आपण गेममध्ये येऊ. आणि नेमकी माझ्याकडेच कॅच आली, मी कॅचवर येणार नव्हतो
परंतु त्यावेळी माझ्या मनात एक होतं, एक तर बाउंड्री जाईल, एक तर आपण विन तरी हो। तिथून मी आम्ही गेममध्ये चालू केलो आणि गेममध्ये आलो। त्यानंतर मी सर्व माझ्या गावकऱ्यांचं आणि माझ्या काका परिवार आहे सर्व, यांचं मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही क्रिकेट खेळलो, पण ह्या लोकांनी आमची कधी साथ सोडली नाही। ही साथ त्यांच्या कायम पाठीशी होती, ती आजपर्यंत याच्या पुढे सुद्धा राहणार अशी मी आशा बाळगतो। कारण की ही यंग पिढी आहे, यांना तुम्ही सहकार्य करा। आज हारेल उद्या हारेल, जवळजवळ आम्ही 22 टूर्नामेंट कंटिन्यू हरत आलो, परंतु आम्हाला एक पण ट्रॉफी लागली होती। मी दुपारी तुला सांगितलं की मला फक्त ट्रॉफीच्या महत्व होती, कोणती कणी असू दे, परंतु माझ्या देवानी जवळजवळ मी एक महिना माझी देवरात पाया नव्हतो पडलो। आज सकाळी मी जाऊन संध्याकाळी ज्यावेळी टीम निघली त्यावेळी संध्याकाळी मी जाऊन दर्शन घेतलं। मी देवाला एकच विनंती केलेली, आम्ही एवढी मेहनत करतो त्या मेहनतीचं फक्त मला फल पाहिजे होतं, ते आज दिलंय, ते मी माझ्या कुलस्वामीला प्रदान करतो, हीच माझी अपेक्षा आहे। आणि ट्रॉफी वितरणासाठी आमचे ज्या काका आहेत, नामदेव काका असेल, पंडित काका, बिरबल काका, जयराम विषय, नितीन भाऊ, अविनाश भाऊ विषय, हे सर्व आहेत, अजित विषय, निखुर्डे, मी सर्वांना विनंती करतो का की मी तुम्ही सर्वांची नावं घेऊ शकत नाही। माझी एक विनंती आहे, माझ्या विनंतीला मान द्या, ही ट्रॉफी तुमच्या सामील करून टाका। आणि सर्वप्रथम कमिटीचं मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो, त्यांनी आम्हाला खेळण्याची संधी दिली, एवढी मोठी टूर्नामेंट पडगा परिसरात खेळवली, एक चांगलं काम केलं। कारण की पडगा परिसर पीटीचा विचार जर केला तर अतिशय टूर्नामेंट होतात, परंतु एवढी मोठी टूर्नामेंट करण्याचं कोणाचं धाडस नव्हतं, ते तुम्ही केलं, तुमच्यासाठी खूप खूप धन्यवाद। तर नक्कीच आपण पाहू शकाल या ठिकाणी जे गणेश वापले जे बी संघाचे जे खेळाडू आहेत त्यांचा मात्र मनाचा मोठेपणा पाहिला आपल्याला। आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जे आमचे गाव अतिल ज्येष्ठ वरिष्ठ हा जे माझे क्रिकेटपटू जे आहेत त्यांनी मात्र ही ट्रॉफी मात्र या ठिकाणी स्वीकारावी। आणि नक्कीच आपण पाहुण्यांच्या शुभास्ते आपण ही ट्रॉफी देऊया। या आपण सर्वजण पाहुणे विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठ सर्व पाहुणे आपण यायचं आहे, सर्वांच्या शुभास्ते आपण ही ट्रॉफी देऊया। आणि एक मिनटं सर्व खेळाडू जे आहेत ते मी विनंती करतो आपण या ठिकाणी सर्वांनी यायचं आहे, कारण एक फोटो सेशन होणार आहे। या सर्वजण या खेळाडू आणि या ठिकाणी देत आहोत आपण एसके ट्रॉफी 2023 मधील चॅम्पियन ट्रॉफी जय गणेश वापाले बी संघाच्या नावावरती आपण ही ट्रॉफी करत आहोत। डीजे कम ऑन तर मित्रांनो ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली असं मी जाहीर करतोय। आणि पुन्हा भेटू आणि मी पुन्हा येईन 2024 मध्ये, तोपर्यंत टेक केअर, गुड बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र अँड गुड नाईट। थँक्यू सो मच ऑल ऑफ यू।